शहरात गुरुवारी पालिकेच्या पाचही केंद्रांवर कोविशिल्डचे लसीकरण होईल। त्यासाठी प्रत्येक केंद्रावर 150 डोस उपलब्ध आहेत। यापैकी 3 केंद्रांवर पहिला तर 2 केंद्रांवर दुसरा डोस मिळेल। हे डोस 45 पेक्षा अधिक वयोगटालाच मिळतील। 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण होणार नाही। शहरात पालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालय, वरणगाव रोड व खडका रोड केंद्रात 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येईल। या प्रत्येक केंद्रावर 150 डोस दिले जातील। तसेच बद्री प्लॉट केंद्र व महात्मा फुले नगर आरोग्य केंद्रात 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल। शहरातील कोणत्याही केंद्रावर कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार नाही। यामुळे प्रशासनाने कोवॅक्सिनचा डोस मिळवून द्यावा अशी मागणी आहे। नमस्कार, मी डॉक्टर तौसिफ खान, नगरपालिका दवाखाना भुसावळ, वैद्यकीय अधिकारी। आज आपल्याकडे लसीकरणाचा एकदम वेग चालू आहे आणि आपण CO सरांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पण याचं केलेलं आहे। म्हणजे आपण काय केलेलं आहे, आपल्या भुसावळ शहरामध्ये जे सेंटर्स आहेत त्यांना आपण डिवाईड केलेलं आहे, म्हणजे फर्स्ट डोससाठी आणि सेकंड डोससाठी। आणि जे सेकंड डोसचे, जसं की वरून आपल्याला ते दिलेलं आहे त्यांनी, की म्हणजे 70% डोस सेकंड डोससाठी वापरा, 30% डोस फर्स्ट डोससाठी वापरा। तर आपण CO सरांच्या मार्गदर्शनाखाली असं नियोजन केलेलं आहे की म्हणजे जे फक्त सेकंड डोससाठी आम्ही सेंटर ठरवलेलं आहे, जसं बद्री प्लॉट आहे आणि महात्मा फुले, तर त्याच्यामध्ये फक्त सेकंड डोसला हे द्यावं लागेल, फर्स्ट डोस तिकडे दिलं जाणार नाही। आणि आपल्याकडे यावल रोड, खडका रोड आणि वरणगाव रोड, शिवदत्त नगर, तर तिकडे फर्स्ट डोसचं आपण हे नियोजन असं केलेलं आहे। तर आधी पण आपण असं केलं होतं, तर भरपूर जे आपले जे पेंडिंग होते सेकंड डोसचे, तर ते खूपच कमी झालेले आहे। म्हणजे याच्या आधी आपण जेव्हा लसीकरण होतं तेव्हा म्हणजे सेकंड डोसचे पण खूपच राहिले होते आणि ते पूर्ण संपून पण लस आपल्याकडे होती, तर मग नंतर आम्ही फर्स्ट डोसला दिलेले। तर मग असं नियोजन आपण केलेलं आहे। आतापर्यंत किती डोस देण्यात आलेले आहेत? आतापर्यंत ॲक्च्युली आपल्याला पूर्ण म्हणजे फर्स्ट डोस असला तर 31,400 असं काहीतरी की दिलेलं आपण, आणि दुसऱ्या डोससाठी पण म्हणजे भरपूर लोकांना आपण कवर करतो आहे। एकूण आज किती डोस आलेले आहे? एकूण आज आपल्याला प्रत्येक सेक्टरला 150 डोस आलेले आहे। तर ते मला वाटतं ते लवकरच म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स चांगला असला तर सकाळीच संपून देतं आपलं। साधारण किती टक्के लसीकरण झालं असेल दुसऱ्या तारखे? आपल्याकडे 2,00,000 पॉप्युलेशन आहे, तर 30% म्हणजे 30,000 म्हणजे आपल्याला 15% एक झालेलं, म्हणजे आपले जे नॅशनल ॲव्हरेज आहे 13%, तर त्याच्यापेक्षा पण आपण थोडे जास्त आहे भुसावळमध्ये, कारण भुसावळची जनता जास्त आपल्याला म्हणजे लसीकरणामध्ये जे हे करत आहे, तर आपल्याला लस पण असं आहे त्यांचा रूल असा जे जिथे जास्त लस यूज होत आहे तर तिकडे जास्त ते पुरवणार आहे, तर आपल्या भुसावळमध्ये लोक जास्त म्हणजे ते त्याच्या प्रतिसाद देत आहे, तर म्हणून आपल्याला थोडा लस पण म्हणजे दुसऱ्यापेक्षा थोडीसे जास्त देत आहे ते। ॲक्च्युली आपल्याला दोन्ही वयोगट आहे, 18 ते 44 आणि 45 वर, पण आता त्यांनी असं केलेलं आहे की म्हणजे जसं आपल्याला 18 जे 45 वरचे लोक आहेत तर त्यांचे दुसरा डोस खूप मागे, म्हणजे कोवॅक्सिनचा दुसरा डोस 2-2 महिने झालेले तरी पण त्यांना भेटलेलं नाही, तर म्हणून ते आपले राज्य सरकारने असं केलेलं की 18 ते 44 ते पूर्णतः बंद केलेलं आहे आणि त्यांची लस आपण 45 वर सेकंड डोससाठी ते वापरणार आहे, ते कोविशिल्ड असो किंवा कोवॅक्सिन असो। ते आता आपल्याकडे कोविशिल्डच आलेली आहे आणि ते प्राधान्याने आपण सेकंड डोसला ते दिलेलं आहे, बद्री प्लॉट आणि महात्मा फुले नगर हेल्थ पोस्टला। फ्रंटलाईन वर्करांसाठी काही नियोजन आहे? ॲक्च्युली फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थकेअर वर्करचं हेच आहे की त्यांच्या आधी म्हणजे आपण भरपूर येथे केलं होतं, पण त्यांच्यासाठी पण आपण एक विशिष्ट वेळ ठरवलेली आहे आणि CO सरांच्या यांच्या म्हणजे मार्गदर्शनखाली त्यांनी असं केलेलं की आपण एक वेळ आणि ते एक ठिकाण एक निश्चित केलेलं, म्हणजे जसं महात्मा फुले तर तिकडे 10% आपण राखीव ठेवलेलं आहे आणि त्यांना दुपारी किंवा ते संध्याकाळी ते देता येते आपण। ही जिल्हा झालेली आहे, किती दिवसानंतर आली? हे ॲक्च्युली 1 दिवसानंतर आलेली, 1 दिवस आपला काळा झाला आणि दुसऱ्या दिवशी आली, परवा लसीकरण होतं आपलं।